योहानाचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 44 मी वाचतो कांडियो नाही का। जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना प्रभू येशू म्हणतो की जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता, एकमेकांकडून कौतुक करून घेता, एकमेकांकडून स्तुती करून घेता, एकमेकांकडून वाहवा करून घेता, त्या परंतु जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे। हालेलुया हालेलुया। जर तुमची प्रवृत्ती, जर तुमचा स्वभाव, जर तुमचा कल आणि इंग्रजी शब्द वापरायचं तर जर तुमची ॲटिट्यूड लोकांकडनं प्रशंसा करून घ्यायची असेल तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवता येणार नाही। हालेलुया हालेलुया। तुम्ही लोकांकडनं प्रशंसा करून घेऊ पाहता, तुम्ही लोकांकडनं कौतुक करून घेऊ पाहता, शाबासकी तुम्हाला हवी आहे लोकांकडनं, परंतु जो एकच देव त्याच्याकडनं तुम्हाला शाबासकी नको आहे, त्याच्याकडनं शाबासकी मिळावी म्हणून तुम्ही खटपट करत नाही तर तुम्हाला देवावर विश्वास ठेवता येणार नाही। हालेलुया हालेलुया। या जगामध्ये अशी पुष्कळ माणसं आपल्याला भेटतात जी म्हणतात की माझा विश्वास नाही आहे देवावर, मी देवावर विश्वास ठेवत नाही, मला नाही पटत की देव आहे, मला नाही पटत की जग देव अस्तित्वात आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने अतिशय सोप्या शब्दामध्ये एक महान सत्य सांगितलेलं आहे, तुम्हाला विश्वास ठेवता येणं कसं शक्य आहे। म्हणजे तुम्ही विश्वास ठेवूच शकत नाही, तुमच्याकडे विश्वास ठेवायची ताकद नाही आहे, शक्ती नाही आहे, तुमची कुवत नाही आहे, ते तुमच्या आवाक्या पलीकडचं आहे। जर तुमचा स्वभाव, येशू स्वभाविषयी बोलत आहे, जर तुमचा स्वभाव असा आहे की तुम्हाला फक्त माणसाकडनं शाबासकी पाहिजे, देवाकडनं शाबासकी नको, तर तुम्ही देवावर विश्वास ठेवणार नाही। माणसावर प्रभाव पाडावा म्हणून तुम्ही जगता आहात। प्रभाव पाडणे याला इंग्रजी शब्द आहे जो लोकांना चांगला कळतो, इम्प्रेशन पाडणे, लोकांना इम्प्रेशन पाडायचं आहे, नाही असं नाही, पण कोणावर? माणसावर, देवावर नाही। द ग्रेट मिस्ट्री ऑफ एथिझम हॅज बीन एक्सपोज्ड बाय नन अदर दॅन द सन ऑफ गॉड। नास्तिकता ह्या जगामध्ये काय का आहे याचं महान रहस्य देवाच्या पुत्राने उलगडून दाखवलेलं आहे। तुमच्या पुढे जो प्रश्न आहे तो माझ्या पुढेही आहे, पण येशूने रहस्य प्रकट करून सांगितलेलं आहे। असं का होतं, लोक देवावर विश्वास का ठेवत नाहीत, ह्याचं कारण असं, त्यांना माणसांकडनं शाबासकी पाहिजे, त्यांना माणसावर इम्प्रेशन पाडायचं आहे, त्यांचे लक्ष वर अजिबात जात नाही आहे। बायबलमध्ये एक वचन आहे, फिलिप्पीकरास पत्र अध्याय 3 वचन साधारण 23-24 असेल, वचन असं आहे की त्यांचं लक्ष ऐहिक गोष्टीत असतं, ऐहिक गोष्टी म्हणजे जगिक गोष्टी, त्यांचं लक्ष खालीच असतं, असंच असतं, कधीही ते वर बघत नाहीत, कधीच नाही, कारण वर बघितल्यावर बाप दिसेल ना, बाप वर बसला आहे ना, त्यांचं लक्ष बापाकडे कधीच नाही। त्यांना शाबासकी पाहिजे, पण कोणाकडनं पाहिजे? माणसांकडनं। फार विदारक सत्य आहे, कटू सत्य आहे, पचायला कठीण आहे,
पण हे वचन माझं नाही आहे, येशूचं वचन आहे, सत्य वचन आहे. त्यांना शाबासकी कोणाकडनं पाहिजे? शाबासकी माणसांकडनं पाहिजे. पण जो एकच देव, येशू देव म्हणाला पण मी बाप म्हणतो, त्याला दुसरा एक शब्द आहे निर्माणकर्ता. पण निर्माणकर्ता म्हणण्यापेक्षा बाप म्हणणं अधिक चांगलं. बाप ज्याने तुम्हाला आणि मला जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, आणि जो क्षणाक्षणाला तुम्हाला आणि मला पोचतो, क्षणाक्षणाला तुमच्या आणि माझ्या नाकातनं हवा जात आहे, आणि आपण कुठे बघतो ह्यातला ऑक्सिजन फक्त घ्यायचा, प्राणवायू घ्यायचा आणि कर्बद्वीप प्राणीवायू सोडायचा. तुम्हाला माहीत तरी आहे, मला माहीत तरी आहे की आपल्या नाकातनं जी हवा जाते त्यातनं फक्त प्राणवायू आतमध्ये घेतला जातो आणि कर्बद्वीप प्राणीवायू नाकातनं पुन्हा बाहेर सोडला जातो, यातलं आपल्याला काहीतरी कळतं. एवढं असून सुद्धा लोक आज म्हणतात की देव नाही आहे म्हणून. ते का म्हणतात असं? ते अशासाठी म्हणतात की त्याला इम्प्रेशन फक्त माणसावर पाडायचं आहे. शाबासकी पाहिजे त्यांना माणसांकडनं, वाहवा पाहिजे माणसांकडनं, कौतुक पाहिजे माणसांकडनं, प्रशंसा पाहिजे माणसांकडनं, स्तुती पाहिजे माणसांकडनं. असे लोक कधीही देवावर विश्वास ठेवत नाहीत. हालेलुया, हालेलुया. पण जो देवाच्या दृष्टीने खरा माणूस आहे, खरा बरं का, बायबलमध्ये येशूने एके ठिकाणी म्हटलेला आहे खरा माणूस, तो आपल्या निर्माणकर्त्याला खुश करायला पाहतो. जो खरा मुलगा तो आपला पहिला पगार आईकडेकडे किंवा वडिलांकडे आणून देतो, आणि जेव्हा आईकडे किंवा वडिलांकडे पगार देतो तेव्हा त्याला आनंद होतो. कसला आनंद होतो? ज्या आईने आणि वडिलांनी मला मोठं केलं त्यांच्या हाती मी माझी पहिली कमाई देत आहे, आणि ती कमाई देताना त्याला केवढा आनंद होतो. तो खरा मुलगा. नाहीतर 20 वर्षाचा होईपर्यंत आईकडनं जेवण घेतलं, चहा घेतला, नाश्ता घेतला, आणि पहिला पगार आल्यानंतर आईला मात्र विसरला, वडिलांना विसरला, तो खरा मुलगा नाही आहे, बंडल मुलगा आहे. कसा मुलगा आहे? बंडल, असली नाही आहे, नकली आहे. दुसरा एक मराठी शब्द आहे पण तुम्हाला कळणार नाही, तकलादू आहे, तकलादू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तसं त्याच भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतोय, जो खरा माणूस तो म्हणतोय ज्याने मला निर्माण केलं, ज्याने जो मला पोचतो त्याला खुश करणं आहे मला आवडेल. त्याला खुश करणं मला आवडेल. या जगामध्ये आपण देवाचं किती घेतो आणि आपलं स्वतःचं काय आहे? मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुमचं स्वतःचं काय आहे आणि तुम्ही देवाकडनं काय घेता? स्वतःचं आपलं काहीच नाही हो, काहीच नाही आहे. आणि तुमचं स्वतःचं काहीच नाही आहे हे सिद्ध करावं म्हणून झोपल्यावर आपण कुठे असतो? दररोज रात्री देव सिद्ध करून देतो की तू कुणीही नाही आहेस, मी तुला जीवन दिलेलं आहे. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणो, येशूने स्पष्ट शब्दात मानवी जीवनाचं रहस्य सांगितलेलं आहे. जो खरा माणूस, मी पुन्हा सांगतो, जो खरा माणूस तो आपल्या निर्माणकर्त्याला खुश करण्यासाठी जगेल. With all my intelligence, I know for sure that I own nothing, but everything that I have and I possess is owned by my Creator.
माझ्याकडे जेवढी काही बुद्धिमत्ता आहे ती सगळी बुद्धिमत्ता वापरून मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जे काही आहे आणि जे माझ्या मालकीचं आहे ते खरं तर माझं नाही आहे, तर ज्याने मला निर्माण केलेलं आहे त्याचं आहे. आणि हे जर हे ज्याला कळतं तो म्हणतो की ज्यांनी मला निर्माण केलेलं आहे त्याला आवडेल, त्याला पसंत पडेल, तो माझ्या पाठीत शाबासकीची थाप देईल असं मला काहीतरी केलं पाहिजे, असं मला काहीतरी केलं पाहिजे. त्याला मला खुश करायचं आहे, त्याने मला जीवन दिलेलं आहे, त्याला मला खुश करायचं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याने मला निर्माण केलेला आहे, ज्याने मला जीवन दिलेलं आहे आणि जो मला क्षणाक्षणा पोचतो आहे तो कसा खुश होईल हे मी बघतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे काही मी करतो त्याच्यामुळे जर तो खुश होत असेल तर आमच्या जीवनाला अर्थ आहे. आपण जे काही बोलतो आणि जे काही करतो त्याच्यामुळे तो खुश झाला पाहिजे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, हा माझा 3 तासाचा काळ किंवा 4 तासाचा काळ, जी मी काही माझ्या दिवसाचा हा 4 तासाचा काळ आहे, त्या काळाने मी काय करतोय त्याला खुश करतोय, त्याला मी खुश करतो आहे. मी जेव्हा प्रवचन देत आहे, तुम्हाला येशूबद्दल सांगत आहे, तेव्हा स्वर्गात देव टाळ्या वाजवत आहे. मी जेव्हा सामर्थ्य दाखवत राहीन स्वर्गात देवाला आनंद होईल, माझ्या नावाचा गौरव होत आहे. आपल्याला प्रशंसा हवी आहे, पण कोणाकडनं? देवाकडनं. हालेलुया. तुम्ही आज एका बंधूला किंवा एका बहिणीला प्रार्थनेला आणलं असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, देव तुम्हाला शाबासकी देणार. तुम्ही एका माणसाला प्रार्थनेला आणलं म्हणून तुमचा सख्खा भाऊ तुमच्यावर रागावेल, बहीण रागावेल, बायको रागावेल, नवरा रागावेल, पण तो सांगेल शाबास शाबास शाबास. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जे काही बोलतो आणि जे काही करतो त्याच्यामुळे तो खुश झाला पाहिजे आणि त्याने शाबासकी दिली पाहिजे. जो माणूस असा वागतो तो देवाच्या दृष्टीने खरा माणूस, इंग्रजी शब्द मला वापरला पाहिजे, जेन्युइन. जेन्युइन, तुम्ही जेन्युइन आहात का? आर यू जेन्युइन? आर यू जेन्युइन? तुम्ही जेन्युइन आहात का? खरे आहात का? कशावरून ओळखायचं खरं आहे? माणूस जेन्युइन आहे, खरा आहे, असली आहे हे कशावरून ओळखायचं? जर तो त्याच्या निर्माणकर्त्याला खुश करण्यासाठी जगत असेल तर. त्याच्या निर्माणकर्त्याला खुश करण्यासाठी तो जर जगत असेल तर तो खरा माणूस. जसं एखाद्या गुंडाची टोळी असते आणि तो गुंड आपल्या बॉस बरोबर प्रामाणिक असतो, बरं का? तो बॉस बरोबर प्रामाणिक असतो, पण ह्या जगामध्ये माणसाला दुसरा बॉस नसावा, हा एकच बॉस आहे आपला. त्याला खुश करता आलं पाहिजे. का बरं येशू असं म्हणतो, नीट कान देऊ नये का? ज्याने जीवन दिलं त्याला जर तुम्हाला खुश करायची इच्छा नसेल तर तुमच्यामध्ये खरेपणा तो कसला? कसला खरेपणा? ज्याने हात दिले त्याला जर तुम्हाला खुश करायचं नाही आहे, तर ज्याने नोकरी दिली त्याला खुश करणार तुम्ही कसले जेन्युइन आहात? ते बंडल आहे. काही माणसं म्हणतात, माझा बॉस, हो बरं का, माझा बॉस तो सांगेल तुम्ही करणार. अरे तुझी निष्ठा तकलादू आहे. जर तू देवाला खुश करत नसशील तर तुझ्यामध्ये खरं असं काहीच नाही आहे. ज्याने जीवन दिलं त्याचं जर भान नसेल आणि त्याची सेवा करायची जर इच्छा नसेल,
तर तुमच्यामध्ये खरेपणा तो काय आहे? यू आर नॉट जेन्युइन ॲट ऑल. हालेलुया. म्हणून पुष्कळ माणसं वरकरणी चांगली वाटतात, वरकरणी अतिशय सज्जन भासतात, पण ते जर देवाला मानत नाहीत तर त्यांचा सज्जनपणा तकलादू आहे, नकली आहे. कारण ज्याने जीवन दिलं त्याला त्याच्याविषयी जर तुमच्या मनामध्ये कृतज्ञता नसेल तर जो नोकरी देतो त्याची तुम्ही काय सेवा करणार? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जी बाई नवऱ्याला मानते ती आईला मानणारच. नवऱ्याने एवढंच दिलं पण आईने जन्म दिला, बरोबर? हालेलुया, हालेलुया. माझ्या अप्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने सत्य सांगितलेलं आहे, एक मोठं रहस्य उलगडून दाखवलेलं आहे की जगामध्ये माणसं देवावर विश्वास का ठेवत नाहीत. का ठेवत नाहीत? कारण त्यांच्यामध्ये खरेपणा नसतो, जेन्युइननेस नसतो, असलीपणा नसतो, लबाड लबाडी असते. ज्याने निर्माण केलं त्याच्याविषयी कृतज्ञता नसते, त्याचे उपकार डोळ्याने दिसत नाहीत. आजच्या घडीला देवाला नक्की काय हवं आहे? देवाला काय हवं आहे? मोस्ट अर्जंट नीड, माणसाला तारणकर्त्याची ओळख करून देणं, जेणेकरून माणूस नरकात जाणार नाही तर मेल्यावर स्वर्गात जाईल. तुम्ही आज बसलेला आहात, बायबलच्या भाषेत बोलायचं तर अशक्तपणामध्ये जे पेरलं जातं ते सशक्तपणामध्ये उगवेल. येशू जो मेला क्रुसावरती तो अशक्तपणामध्ये पेरला गेला, आणि जेव्हा तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, सामर्थ्याने जिवंत झाला. शिष्य बसले होते त्या ठिकाणच्या खोलीला, दार लावलेलं होतं, दाराला आतून कडी होती, दार बंद होतं. दार बंद असताना पुनरुत्थित ख्रिस्त आतमध्ये आला आणि तोच पुनरुत्थित ख्रिस्त 40 दिवसानंतर शिष्यांच्या डोळ्या देखत स्वर्गात चढून गेला. ही वॉज फुल ऑफ पॉवर. हालेलुया. जे अशक्तपणामध्ये पेरलं जातं ते सशक्तपणामध्ये उगवेल. आज तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला आहात त्या लाद्या पॉश नाही आहेत. ज्या हॉलमध्ये तुम्ही बसलेला आहात, ज्या प्रार्थना मंदिरात तुम्ही आहात, तो एक प्रकारे तंबू आहे. पण आज तुम्ही अशक्तपणामध्ये पेरले जात आहात, स्वर्गात तुम्ही सशक्तपणात असाल. तुम्ही सगळे जेव्हा मला स्वर्गात भेटाल तेव्हा तुमची रूपं वेगळी असतील, माझं रूप वेगळं असेल. कोणी काळा नसेल, कोणी सावळा नसेल, कोणाच्या डोळ्याला चष्मा नसेल. मिशांबद्दल मी काय बोलत नाही, मला नक्की माहीत नाही. मी नाही सांगणार मिशा असतील की नसतील, पण कोणी काळा नसेल, सावळा नसेल आणि चष्मा तर नसेल, बरं का? आज तुम्ही ज्या हॉलमध्ये बसलेला आहात, ज्या स्थितीमध्ये आहात, ती अशक्तपणाची स्थिती आहे, अशक्तपणाची स्थिती आहे. आज माणूस अशक्तपणामध्ये आहे, पण एक दिवस जेव्हा आपण स्वर्गात असू आपण सशक्त असू. काही दिवसापूर्वी एक तरुण मुलगी माझ्याकडे आली होती प्रार्थनेला, तिला पाहताबरोबर मला रडू आलं. ती आजारी नव्हती पण तिला पाहताबरोबर मला रडू आलं. आजारी नव्हती तरी मला रडू आलं, कारण ती अतिशय ठेंगणी होती, सावळी होती आणि बारीक होती. ठेंगणी होती, सावळी होती आणि बारीक होती, मला रडू आलं. आणि मग मी सांगितलं, मी अशी प्रार्थना कधी करत नाही, तुम्हाला माहिती आहे प्रार्थना कशी करतो. पण त्यावेळेला मी तिच्या दोन्ही हातावर, तिच्या डोक्यावर दोन्ही हात ठेवले. हे स्वर्गातल्या देवा, हिला गोरी कर, उंच कर आणि मजबूत कर. तिचं रूप मला बघवलं नाही, मला रडू आलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण अशक्तपणामध्ये जीवन जगत आहोत. 20 वर्षापूर्वी जो मनुष्य माझा मित्र होता त्याला मी आज पाहतोय, तो म्हातारा दिसतोय. मी त्याला विचारतो, बाबा रे तुम्ही एवढे म्हातारे दिसतो, आता वय झालं ना?
वय झाल्यावर होणारच ना म्हातारा, तेव्हा मी मनात म्हणतो मी बी असा दिसायला लागणार एक दिवस. हालेलुया हालेलुया. केस एकदम पांढरे, गाल आतमध्ये, डोळ्याला एवढा मोठा चष्मा, दात सगळे पडलेले, हातात काठी, अशक्तपणा. हा अशक्तपणा आहे, मानवी अशक्तपणा आहे. पण आपण एक दिवस सगळे स्वर्गामध्ये सशक्त असू. येस, विल बी फुल ऑफ ग्लोरी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुणाला खुश करता त्याला खुश करा. हालेलुया. असं जीवन जगा की तो खुश होईल. तुमचं वागणं एक तर देवाला खुश करणार असेल, नाही तर माणसांना खुश करणार असेल. तुम्ही कुणाला खुश करतात ते बघा. जो देवाला खुश करू पाहतो त्याच्यावर देव प्रसन्न होणार आणि त्याला सगळं देणार, त्याला सगळं देणार. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नीट कान देऊन ऐका. येशूने एक महान सत्य प्रकट केलेलं आहे. इन फॅक्ट, टू बी व्हेरी फ्रँक विथ यू, जीसस क्राइस्ट हॅज एक्सपोज एथिझम 100%. हालेलुया. माणसांना तो खुश करायला पाहतो आणि म्हणून तो देवाकडे येऊ शकत नाही. ज्याला देवाकडनं टाळ्या पाहिजे तो देवाकडे येणार म्हणजे येणार म्हणजे येणार. डू यू वॉन्ट टू प्लीज गॉड? देन यू आर द जेन्युइन पर्सन. तुम्हाला देवाला खुश करायचं आहे का, तर तुम्ही खरे खरा मनुष्य आहात, असली माणूस. आणि जो माणसांना खुश करायला पाहतो तो नकली माणूस आहे, तकलादू माणूस आहे, त्याच्यामध्ये खरं काहीच नाही आहे. हालेलुया हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर आपण खरे खुरे असू, असली असू, तर आपण देवावर विश्वास ठेवू आणि देवाला खुश करायचा प्रयत्न करू. हालेलुया. आणि जो माणसांना खुश करायचा प्रयत्न करतो तो असली माणूस नाही आहे. जो देवाकडनं प्रशंसा घेत नाही आहे, फक्त माणसाकडनं घेतो आहे, तो असली माणूस नाही आहे, तो जेन्युइन नाही आहे, त्याच्यामध्ये खरं काही वसत नाही आहे. आपल्यामध्ये आपला स्वभाव असा असला पाहिजे की ज्याने आपल्याला निर्माण केलेला आहे त्याला आपण खुश करणारे असलं पाहिजे. हालेलुया. त्याला खुश करण्याची आपण खटपट केली पाहिजे. तो कशाने खुश होतो तुम्हाला माहीत आहे? लोकांवर प्रेम केल्याने, लोकांना क्षमा केल्याने, प्रार्थना केल्याने, त्याग केल्याने, दान केल्याने तो खुश होतो. हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमचे डोळे मिठा आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. विश्वासाने हात ठेवा. प्रभू येशू स्वतः तुम्हाला स्पर्श करेल आणि एका क्षणात तुमचा आजार नाहीसा करेल. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवत.